याला आम्ही फक्त बेसल मध्ये कृषी अमृत न्यूट्री आणि रूटचा एक बेसल डोस भरलाय कृषी अमृत सोबत, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडस वरून कृषी अमृत फुंकर मारून दिली, फुकून दिले वरून, ओके, आणि त्याच्यानंतर थोडस ते पिवळं पडायला लागलेलं, तर त्याच्यासाठी आम्ही फक्त सॉइल चार्जर मधून 100 मिली सॉइल चार्जर मधून 5 मिली पर लिटर डिसीज फायटर दिला, डिसीज फायटर दिलेला आहे एवढंच केलं, 20 दिवस बाकी काहीच केलं नाही. नाही, शेतकऱ्यांची मेंटॅलिटी इथे अशी आहे की रासायनिक नाही तर आमची शेतीच उगवणार नाही, बापरे अशी मेंटॅलिटी आहे. असं वाटतं की युरिया शिवाय आपण भात शेती, युरिया डीएपी शिवाय आपली भात शेती, हा प्लॉटला ते वापरले तुम्ही सांगत होते, वापरलेलं त्यांनी, पिवळं पडल्यानंतर त्यांनी युरिया पण मारला, पण त्याचा काय युरिया मारलंय त्यांनी, मिश्र खत पण मारलं तरी रिझल्ट दिसला नाही, रिझल्ट आता समोर दिसतंय आपल्याला प्रत्यक्ष काय ते. हा प्लॉट आणि हा प्लॉट बरोबरचेच लावणे, हो एकाच दिवसाचा आहे, एकाच दिवसाचा आहे, हो. तर इकडे पाहिलं तुम्ही तर पिवळा पण झालेला आहे थोडा आणि वाढ नाहीये, वाढ नाही, विरळ दिसतो, आणि त्याची जी काडी आहे, काडी पण स्ट्रॉंग नाहीये. आता हा आपली काडी बघा, त्यांची त्याच्यातली एक काडी बघा, त्यातले 2-3 काढावं लागतील, चांगले चांगले बोला, हा मोठा वाला काढलाय मी बघून काढीच सगळ्यात. आणि तुम्ही जर याचे रूट बघितले तुम्हाला रूट मध्ये पण फरक बसेल, आणि याच्या जाडीमध्ये पहा याचा व्हाईट पोर्शन जास्त आहे खाली इथे, हा तर हा पूर्णपणे काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे एकदम, काढी पण कडक आहे आपल्या, एकाच दिवसाची बरोबरचीच पेरणी, एवढा बदल दिसतोय पहा, त्या पानांमध्ये असेल त्याच्या रूट मध्ये असेल, आणि त्याची कॅनोपी कशी डेव्हलप झाली आहे, हो जबरदस्त रिझल्ट आहे, कॅनोपी डेव्हलप झालेली याची पूर्ण, त्याची दाखवा बघूया, ती एकदम अशी चोपून बसलेली आहे, अजून खुलली नाहीये काही, आणि याची पत्तीची साईज पण बघा मोठी आहे, आणि ह्या समोरच बारीक दिसतोय, तो पूर्ण समोर दिसतोय. खर्च फरक पडतोच ना सर, कारण रासायनिक एक तुम्ही पिशवी घ्यायला गेला तर 1300 रुपये आणि आपली 550 रुपये, 15 किती आहे, एक गुंडा एक गुंडा आहे, हो त्याला किती गोणी टाकली, कृषी याला फक्त सुरुवातीला बेसलला 10 किलोच टाकले, 10 किलो टाकलेले, फक्त 10 किलो टाकले, आणि वरती नंतर फुंकर मारताना 4-5 किलो टाकले, 4-5 किलो बस, बाकी काही नाही केलेलं, तरी पण एवढा रिझल्ट दिसतोय, तरी आपल्या फवारणी क्रॉप चार्जरची त्याला झालेली नाही, नाही काय बाकी काहीच केलेलं नाहीये, बरं क्रॉप चार्जर वगैरे असतं तर अजून थोडीशी काळोखी वाढली असते, आता हाच आपण वरती रोपचा घ्यायला वापरतोय वरती, त्याचे रिझल्ट पण तुम्हाला दिसतील. आता लागवडीनंतर हे किती दिवसामध्ये लागून निघतंय त्याच्यात पण फरक पहा, कारण आता याची मुळी जर एवढी स्ट्रॉंग आहे तर ते लागवडीसाठी सुद्धा लवकर चिटकून निघणार आहे, आपण जो काळ म्हणतो की लगेच लागून निघणार आहे, तर रिस्पॉन्स जास्त चांगला, पांढरी मुळीची वाढ एवढी जबरदस्त आहे ना, हे तुम्ही काढून असंच ठेवलं ना, दुसऱ्या शेत तुम्हाला सकाळ साईडनं असं पांढरी मुळी फुटलेली दिसते, फुटलेली दिसते, नाही नक्कीच नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करतोय ताबडतोबच लावून घेतो, एवढं लावण्यात अर्थच नाही, एवढं काढून ठेवण्यात अर्थ नाही, पेरणी आणि लावणीचा जो काळ आहे तो कमी कमी नक्कीच होणार, कमी झाल्या म्हणजे तुम्हाला ते कमीत कमी 10 दिवसात चालू करायला पाहिजे, 10 दिवसात आपलं याच्यावरती वापरण्याचं 10 दिवसात लावायला लागतो, गेल्या वर्षी तर आम्ही 12 दिवसात काढलं, 12 दिवसामध्ये, आणि जर तुम्ही रासायनिक वर गेला तर तुम्हाला 1 महिना जातो, 1 महिना जातो. याच्या अगोदर आम्ही सगळे रासायनिकच असायचं आमच्याकडे, म्हणजे काय काय अगदी मिश्र खत असायचं, 18-18-10 असायचं, 10-26-26 वापरायचं, सुफला वापरायचो, 15-15-15, पण तसं काय तेवढं म्हणजे काडी अशी नाजूक केसासारखी निघायची, असं कडकपणा नसायचं तेवढा, जसं आता इकडे दिसतंय ना बारीक असं असायचं, असं असायचं म्हणजे ही जी सुईसारखी दिसते अशी अशी कंडिशन व्हायची, तेवढं पडले बरं, ओके म्हणजे असं पूर्वी निघायचं. आम्हाला टेक्नॉलॉजी युट्यूबचे व्हिडिओ बघूनच माहिती पडली, नंतर तुम्ही वापरायचं, नंतर मग आम्ही तुमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलेला, त्याच्यानंतर मग ते आम्ही थोडं वापरायला चालू केलं, ओके म्हणजे आंब्यापासून केली सुरुवात, नाही सुरुवात आम्ही एकदम एकच आंब्यापासूनच केली, बेसल डोस भरला आम्ही, नंतर मग म्हटलं याला वापरून बघूया ट्रायल, त्याच्यानंतर आम्ही ते एक पडवळ वगैरे अशा पिकाला वेलनिव्याच्या पिकांना केलेलं, बाकी तर भाजीपाल्याला गेले, त्याला रिझल्ट कसे मिळाले, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे.
शेतकऱ्यांना आता एकच सांगायचं की तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून जे एसटी युजर्स आहेत त्यांच्याकडे बघा, अनुभव, त्यांचे अनुभव घ्या. तुम्ही सगळे एकदम नको करा, पण एक थोडस अनुभव घेण्यासाठी एक थोडीशी प्रॅक्टिस चालू करा. जर तुम्हाला रिझल्ट मिळाले तर पुढे कंटिन्यू करा. 100% असे रिझल्ट जर पाहायला भेटत असतील तर काय नाही होणार. त्याची कॅनोपी बघून किती मस्त वाटते बघा, एकदम भारी जबरदस्त दिसते. आणि हा प्लॉट आपल्या क्रॉप चार्जर एक दिला असता ना तर माझ्यामध्ये अजून अजून 100% झाले असते. आता लावणी झाल्यावर एक क्रॉप चार्जरची जर केली ना, लावणी झाल्यानंतर एक नक्की स्प्रे केला ना. पिवळे पडायचा प्रकार आहे ना सगळीकडेच आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी हे युट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावर नवीन नवीन रोज शेतकऱ्यांचे अनुभव असलेले व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. त्यात एक भात शेती कशी करायची, समृद्ध भात शेती सॉईल चार्जर आणि वैदिकच्या माध्यमातून, त्यात एक चांगला व्हिडिओ 30 मिनिटाचा अपलोड केला, एकदम डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्हाला मिळेल. माझी वेळ हा आपला एसटी वैदिकवरती रोपण केलेला आहे, आणि हा जो आहे तो केमिकलचा आहे. मध्ये फक्त एक लाईन दिसते तुम्हाला, बांध पण नाही येतो, तरी एवढा डिफरन्स आहे. इकडे केमिकलचा वापर केलेला आहे आणि इकडे एसटी वैदिक टेक्नॉलॉजीचा. आता हा जो प्लॉट तुम्ही सांगत होते हा आपल्या आधीचा 8 दिवसाचा प्लॉट आहे, रासायनिक वरचा प्लॉट आहे, पूर्ण रासायनिक वरचा. याच्यामध्ये तण थोडस जास्त दिसत, तण खूपच दिसते. आता हे मोठं जे वाटतंय ते भात नाही, हे तण आहे मोठ्या पानाचं. आपला भात जो आहे तो हाय पिवळा पडलेला दिसतोय ना, भाताचा रोप, हा भाताचा रोप आहे. म्हणजे ते त्याच्यापेक्षाही छोट आहे आणि तुम्ही जे सुई सारखं म्हणत होते ते सेम आहे, सेम तसं. एक जर काढायचं म्हटलं आपण आणि याची मुळी बघा तुम्ही, एकदम अशी आखूड राहिलेली आहे, वाढच नाही झाली याची. आणि जवळजवळ 30-35% प्लॉट पिवळा दिसतोय आपल्या अगोदरचा असतो. आणि असा जर प्लॉट आपण लावणीसाठी वापरला तर निश्चितच तिकडे मर पण जास्त प्रमाणामध्ये होणार. हे सुद्धा आम्ही यांना सांगितलं. हा, त्यात पुन्हा त्यांनी एक वरती डायमिथ्रोइड आणि पिनॉल फॉस फवारणी पण दिली. बापरे, डायमिथ्रोइड आणि पिनॉल फॉस त्याची फवारणी पण करून दिली. तरी अवस्था आहे म्हणजे अशा महागड्या रासायनिकच्या फवारण्या घेऊनही उपयोग नाही. त्याचे पानात काही हेच नाही, जाणच नाही ना ते कसं अन्न तयार करणार. आणि त्याच्या काडीतही ताकद नाही आणि पानातही नाही, खाली असं पडतंय. शेतकऱ्यांनी थोडं प्रायोगिक तत्वावरती वळायला पाहिजे इकडे, तर फक्त अनुभव घेतला तर जास्त फायदेशीर ठरेल. जे नत्रयुक्त खत वापरतात तुमचं ते 18 तुम्ही बोलले ते, किंवा युरिया 10-15 त्यातून तुमच्या जमिनीमध्ये नत्र वाढतो. आणि हे तण वाढण्याचं मेन कारण नत्र आहे. आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला तण न दिसणारच नाही, दिसणार म्हणजे न की बरोबरच आहे. का बरं आहे, तिथं खत टाकलं आपण पण त्या खतामधून आपल्या पिकाला जास्त मिळालं, इथे तणाला वाव भेटली जास्त वाढण्यासाठी. कारण मेन पीक बारीक राहिलं आणि आपलं तणच वरती आलं. खतरनाक रिझल्ट आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे इथल्या सगळ्या भागातल्या, पहा, येऊन स्वतः पहा. आणि जेवढा तुम्ही प्रयोग करा स्वतः आधी थोड्या प्लॉटवरती, तुम्हाला अनुभव येतील. अनुभव आल्यानंतर तुम्ही वापर झालाच पुढे. खर्चाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खर्च डिरेक्टली तुमचा निम्म्याने कमी होतो, निम्म्यापेक्षाही कमी होतोय. आणि आता जर कोणी वापरला नसेल लावणीनंतर जरी सॉईल चार्जर आणि रूट चार्जर दिलं तरी त्याचे रिझल्ट. आता असं जर रोप असेल तुमच्याकडे बाबा याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत, तर हे रोप लावतानाच याला आपली जी ट्रीटमेंट आहे सॉईल चार्जरची, सी ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये बुडवून त्या सोल्युशनमध्ये लावलं तरी सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला फरक जाणून येईल. ते पण तुम्ही करू शकता. काल झाली लागवण तेव्हा बऱ्यापैकी रोप उभं राहिलंय, तरी अर्धा फूट पाणी अर्धा फूट एवढं पाणी आहे. आणि रोप याच्यावरती अर्धा फूट आहे, आणखी अर्धा एक फूट आहे वरती. हे 2-3 दिवसामध्ये चालू होत आहे. थोडं कृषी अमृत देत गेला ना,
फोकून द्यायचं वर कृषी अमृत आणि न्यूट्रिन देणार बरोबर. कालचं बरंच माझ्यामध्ये ते वरून कृषी अमृत आणि सॉइल चार्जर एवढंच वापरलं नव्हतं. बाहेरचं काय त्याच्यात एवढी एवढी हाईट झाल्यावर ना पत्ती त्याची कापली आम्ही 2 फुटावर. दोन फुटावर पत्ती कापलेली एकदा कापली होती पुन्हा ती 6.5 फूट एवढं गेलो. बापरे त्याचा पत्र दिसतो ते भात लागेल मी ऐकलं. फुटेज आहे का मागच्या वेळेस तुमचा? फोटो आहे ते फोटो टाकले तो फोटो भेटतील ना आपल्याला. त्यावेळी SRI वापरलेली 25 सेंटीमीटर वरती मी मुद्दा म्हणून कमी केलंय. म्हटलं बघूया काय इफेक्ट पडतो. म्हणजे वाढवून घेतले यावेळेस डिस्टन्स हे कमी केलंय लाईन मधलं कमी केलं. 20 सेंटीमीटर आहे साधारण. अच्छा नाही डिस्टन्स जास्त ठेवायला पाहिजे होता. हा तिकडे वाढवून घ्या जरा डिस्टन्स वाढवलं ना फायदा जास्त होणार आहे आपल्याला. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव रुपेश राणे, गाव हिंदळे, तालुका देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा. ओके. आता हे भाताचे रोपण आहे कधीचे रोपण? हे साधारण 18 तारीखची आहे. 18 तारीखची आहे. किती दिवस पूर्ण झालेला? आज जवळपास 20 दिवस अधिक होऊन गेले. 20 दिवस झालेले. ओके. म्हणजे थोडं लेट झालं आपल्याकडून हे करायला. काढायला आमच्याकडून लेट झाले. काढायला थोडस लेट झाले. याला काय काय वापरले तुम्ही? याला आम्ही फक्त बेसलमध्ये कृषी अमृत न्यूट्री आणि रूटचा एक बेसल डोस भरलाय कृषी अमृत सोबत. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडस वरून कृषी अमृत फुंकर मारून दिली. फुकून दिलंय वरून. आणि त्याच्यानंतर थोडस ते पिवळं पडायला लागलेलं. तर त्याच्यासाठी आम्ही फक्त सॉइल चार्जर मधून 100 मिली सॉइल चार्जर मधून 5 मिली पर लिटर डिसीज फायटर दिला. डिसीज फायटर दिलेला. एवढंच केलंय 20 दिवस बाकी काहीच केलेलं नाही. ओके. आता हा प्लॉट आणि हा प्लॉट बरोबरचे लावणे एकाच दिवसाचा आहे. तर इकडे पाहिलं तुम्ही तर पिवळा पण झालेला आहे थोडा आणि वाढ नाहीये. वाढ नाही बिरळ दिसतो. आणि त्याची जी काडी आहे काडी पण स्ट्रॉंग नाहीये. आता हा काडी बघा त्याच्यातली एक काडी बघा. त्याच्यातली 2-3 काढावं लागतील. चांगले बघून हा मोठा वाला काढला मी बघून काढी. आणि तुम्ही जर याचे रूट बघितले तुम्ही खाली धरा थोडा रूट आणि याचे पा. येस हा आपला आपले रूट एक उपटून काढा बरं नाही तर इकडचा सोयचा बरं नाही त्यातला काढा बरं. एक खेपा हा इकडच्या प्लॉट मधला आहे. तुम्हाला रूट मध्ये पण फरक बसेल. आणि याच्या जाडीमध्ये पहा याचा व्हाईट पोर्शन जास्त आहे खाली इथे. हा तर हा पूर्णपणे काय झालेला आहे? मॅच्युअर झालेला आहे एकदम. काडी पण कडक आहे आपली. एकाच दिवसाची बरोबरचीच पेरणी. एवढा बदल दिसतोय पहा त्या पानांमध्ये असेल त्याच्या रूट मध्ये असेल. आणि त्याची कॅनोपी कशी डेव्हलप झाली आहे मस्त. जबरदस्त रिझल्ट आहे. कॅनोपी डेव्हलप झालेली याची पूर्ण त्याची दाखवा म्हणजे ती एकदम अशी चोपून बसलेली अजून खोलली नाहीये काही. आणि याची पत्तीची साईज पण बघा मोठी आहे. आणि ह्या समोरच बारीक दिसतं पूर्णपणे दिसते. दोन्ही पण पिवळे पडले होते तुम्ही सांगत होते. कुठले? हा पण आणि हा पण थोडासा सुरुवात कुठे कुठे दिसत होते पट्टा आता ठेवलाय बघा तिथे. त्यानंतर तुम्ही फायटरचा आणि स्वच्छचा वापर केला नंतर पिवळेपण गेला. ओके. पहिले तुम्ही याच्यासाठी काय प्रॅक्टिसेस करायचे आधी? याच्या अगोदर आम्ही सगळे रासायनिकच असायचं आमच्याकडे. म्हणजे काय काय अगदी मिश्र खत असायचं. 18-18-10 असायचं. 10-26-26 वापरायचं. सुफला वापरायचो. 15-15-15 तसं काय तेवढं म्हणजे काडी अशी नाजूक केसासारखी निघायची. असं कडकपणा नसायचं तेवढा. जसं आता इकडे दिसतंय ना ही बारीक असं असायचं. म्हणजे ही जी सुई सारखी दिसते अशी कंडिशन व्हायची म्हणजे असं पूर्वी निघायचं. तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती कशी मिळाली? आम्हाला टेक्नॉलॉजी युट्यूबचे व्हिडिओ बघूनच माहिती पडलं. नंतर तुम्ही वापरायचं? नंतर मग आम्ही तुमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलेला. त्याच्यानंतर मग ते आम्ही थोडं वापरायला चालू केलं. ओके.
सुरुवात आम्ही आंब्यापासूनच केली, बेसल डोस भरला आम्ही, नंतर मग म्हटलं याला वापरून बघूया ट्रायल. हा, त्याच्यानंतर आम्ही ते एक पडवळ वगैरे अशा वेलीवरच्या पिकांना केलेलं आणि बाकी तर भाजीपाल्याला गेलेलं. त्याच्यामुळे फुटेज आहेत आपल्याकडे. त्याला रिझल्ट कसे मिळाले? एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत. सरांनी याचे फुटेज पहिले टाकले होते आपल्या ग्रुपवरती, तर दोन्हीतला डिफरन्स पण दाखवला होता. तर आता मेन थिंग आहे याच्यामध्ये की खर्चाच्या बाबतीमध्ये खर्च फरक पडतोच ना सर. कारण रासायनिकची एक तुम्ही पिशवी घ्यायला गेला तर 1300 रुपये आणि आपली 550 रुपये. हा किती गुंठा? एक गुंठा आहे. हो, त्याला किती गोणी टाकली कृषी? याला फक्त सुरुवातीला बेसनला 10 किलोच टाकले. 10 किलो टाकलेले? फक्त 10 किलो टाकले. आणि वरती नंतर कुंकर मारताना 4 ते 5 किलो टाकले. 4 ते 5 किलो, बस बाकी काही नाही केलेलं. तरी पण एवढा रिझल्ट दिसतोय. तरी आपल्या फवारणी क्रॉप चार्जरची त्याला झालेली नाही. नाही काय, बाकी काहीच केलेलं नाहीये. बरं, क्रॉप चार्जर वगैरे असतं तर अजून थोडीशी काळोखी वाढली असते. आता हाच आपण वरती रोपचा घ्यायला वापरतोय वरती, त्याची रिझल्ट पण तुम्हाला दिसतील. आता लागवडीनंतर हे किती दिवसामध्ये लागून निघतंय त्याच्यात पण फरक पहा. कारण आता याची मुळी जर एवढी स्ट्रॉंग आहे तर ते लागवडीसाठी सुद्धा लवकर चिटकून निघणार आहे. आपण जो काळ म्हणतो की लगेच लागून निघणार आहे, तर रिस्पॉन्स जास्त चांगला. पांढरी मुळीची वाढ एवढी जबरदस्त आहे ना, हे तुम्ही काढून असंच ठेवलं ना, दुसऱ्याशी तुम्हाला सगळ्या साईडनं असं पांढरी मुळी फुटलेली दिसते. नाही, नक्कीच नक्की. त्याच्यामुळे आम्ही काय करतोय, ताबडतोबच लावून घेतो. ठेवण्यात अर्थच नाही, काढून ठेवण्यात अर्थ नाही. पेरणी आणि लावणीचा जो काळ आहे तो कमी नक्कीच होणार. कमी झालं म्हणजे तुम्हाला ते कमीत कमी 10 दिवसात चालू करायला पाहिजे. 10 दिवसात आपलं याच्यावरती वापरून 10 दिवसात लावायला लागतात. गेल्या वर्षी तर आम्ही 12 दिवसातच काढलं. 12 दिवसामध्येच? आणि तुम्ही रासायनिकवर गेला तर तुम्हाला 1 महिना जातो. 1 महिना जातो. अरे बघा, आमच्या अगोदरचे 8 दिवस अगोदरचे प्लॉट आहेत रासायनिक, पुढचे तिकडचे लावून बघूया आपण तिथे. म्हणजे कसे किती पिवळे पडले ते आपण बघू तिथे जाऊन. नक्कीच नक्कीच. आता इथल्या भागामध्ये शेतकरी आता कसं होतं, इकडे मेंटॅलिटी अशी आहे की शेतकऱ्यांची भात पिकासाठी काय वापरायचं? नाही, शेतकऱ्यांची मेंटॅलिटी इथे अशी आहे की रासायनिक नाही तर आमची शेतीच उगवणार नाही. बापरे, अशी मेंटॅलिटी आहे. असं वाटतं की युरिया शिवाय आपण भात शेती, युरिया डीएपी शिवाय आपली भात शेती. ह्या प्लॉटला ते वापरलेलं तुम्ही सांगत होते, वापरलेलं त्यांनी. पिवळं पडल्यानंतर त्यांनी युरिया पण मारला, पण त्याचा काय? युरिया मारलंय त्यांनी, पण मिश्र खत पण मारलं, तरी रिझल्ट दिसला नाही. रिझल्ट आता समोर दिसतंय आपल्याला प्रत्यक्ष काय ते. इथल्या शेतकऱ्यांना काय सांगाल एकंदरीत? बाबा, शेतकऱ्यांना आता एकच सांगायचं की तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून जे एसटी युजर्स आहेत त्यांच्याकडे बघा, अनुभव, त्यांचे अनुभव घ्या. तुम्ही सगळे एकदम नको करा, पण एक थोडस अनुभव घेण्यासाठी एक थोडीशी प्रॅक्टिस चालू करू शकता. जर तुम्हाला रिझल्ट मिळाले तर पुढे कंटिन्यू करा. 100% असे रिझल्ट जर पाहायला भेटत असतील तर काय नाही. याची कॅनोपी बघून किती मस्त वाटते बघा, एकदम भारी जबरदस्त दिसते. आणि हा प्लॉट आपल्या क्रॉप चार्जर एक दिला असताना माझ्यामध्ये अजून अजून 100% झाले असते. आता लावणी झाल्यावर एक क्रॉप चार्जरची जर केली ना स्प्रेइंग, लावणी झाल्यानंतर एक नक्की चार्जरची स्प्रे केलं ना, एकदम जबरदस्त. पण हा ह्यावर्षी पिवळे पडायचा प्रकार आहे ना, सगळीकडेच आहे. हा हा. आपण आता आंब्याला जे लीफ वगैरे घेतलं त्यातला काय उरलाय का आंब्यासाठी? लीफ घेतलेलं? लीफ वगैरे नाही, सगळं वापरलं. चालेल, ओके, घेऊन तुम्हाला देऊ. हो चालेल, चालेल ना. आता इथल्या शेतकऱ्यांसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नंबर सांगा आपला. माझा संपर्क करायचा असेल तर माझं नाव रुपेश साने, माझा नंबर आहे 94059 28178. ओके, तर या भागामध्ये आता अमर सर पण काम पाहतायत. अमर सर इथे आपण एक स्टॉप पॉईंट चालू करतोय किंदळेमध्ये, या भागामध्ये राणे सरांकडे आपण स्टॉप पॉईंट चालू करतो. ओके चालेल, इथे सगळं मटेरियल आपल्याला अवेलेबल. सर आपला पण संपर्क नंबर? नमस्कार, माझं नाव अमर शांताराम महाडिक. आपण चांदोशी देवगड निपाणी हायवेला आपलं शॉप आहे. आपला नंबर आहे 8424021333. तुम्हाला जे काय मटेरियल लागतं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ते सगळं आपल्याकडे अवेलेबल. ओके, ज्या शेतकऱ्यांना भात शेतीमध्ये असेल किंवा आंबा पिकामध्ये असेल मार्गदर्शन हवं असेल, नक्की या नंबरवरती संपर्क करा. पहिले तर तुम्ही येऊन पहा यांनी काय प्रयोग केलेले, त्यांना काय रिझल्ट आलेले, आणि सुरुवातीला थोड्या क्षेत्रावरती वापर करा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल. आणि अनुभवानंतर मग पूर्ण क्षेत्रावरती घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्याला भविष्यामध्ये काय कोणत्या गोष्टी योग्य आहेत ते आपल्याला नक्कीच कळतील. कोकणातल्या शेतकऱ्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हे यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावर नवीन नवीन रोज शेतकऱ्यांचे अनुभव असलेले व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. त्यात एक भात शेती कशी करायची, समृद्ध भात शेती सॉइल चार्जर आणि वैदिकच्या माध्यमातून, त्यात एक चांगला व्हिडिओ 30 मिनिटाचा अपलोड केला, एकदम डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्हाला मिळेल भात शेती. नक्कीच नक्कीच.
धन्यवाद धन्यवाद आपण पाहू।